नमस्कार मित्रांनो प्रतिभा सराफ चॅनलवर आपले स्वागत पॅरिसमधील मॉन्ट पार्नासे टॉवर या उंच इमारतीला भेट देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत या इमारतीला एकोणसाठ मजले आहेत तर सहा तळमजले आहेत एकंदरीत तेराशे सहा पायऱ्या आहेत पण घाबरू नका आपण लिफ्टनी वर जाऊ शकतो या टॉवरमध्ये पंचवीस लिफ्ट आहेत तर पाच सर्विस लिफ्ट आहेत केवळ अडतीस सेकंदात ही लिफ्ट एकशे शहाण्णव मीटर उंचीवर म्हणजे या टॉवरच्या छप्पन्नाव्या मजल्यावर सहज पोचवते साधारण बहात्तरशे खिडक्या या इमारतीत आहेत बाय द वे कशासाठी आपण इतक्या उंचीवर जातो चला पाहूया इथून पॅरिस शहराचा पॅनोरमिक व्ह्यू अनुभवता येतो पहा कशा तऱ्हेने लोक इथून आपले सेल्फी काढतात ते मस्त आहे ना तर आता एकोणसाठाव्या मजल्याच्या छतावरून आपण पॅरिस शहर न्याहाळण्यासाठी वर जात आहोत वाह इथून पॅरिस काचेशिवाय न्याहाळता येते तर हो तो दूरवर सहज दिसतोय तो आहे आयफेल टॉवर आयफेल टॉवर नऊशे चौऱ्याऐंशी फूट आहे तर मॉन्ट पारनासे टॉवर सहाशे नव्वद फूट उंच आहे हवा के सात सात घटाके संग संग असं गाणं म्हणत आम्हीसुद्धा येथे अनेक सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला दुर्बिणीतून परत एकदा हे विहंगम दृश्य नेहाळलं आयफेल टॉवरवरून पॅरिस शहर निहाळण्यापेक्षा मॉन्ट पार्नासे टॉवरवरून दिसणारं दृश्य अधिक मनोहर आहे असे मला स्वतःला वाटते उत्कृष्ट रंगवलेल्या पायऱ्या उतरून परत छप्पन्नाव्या मजल्यावर आम्ही पोहोचलो तेथे चालू असलेला हा शो अधिक माहितीसाठी नकाशे तर दुकानेही आहेत काही काळ पहिला सम्राट एडवर्ड आठवा हेन्री बोलेन तर पहिली राणी एलिझाबेथ यांनी या टॉवरमध्ये वास्तव्य केलेले आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून या टॉवरला मान्यता प्राप्त झालेली आहे पॅरिसला गेल्यावर या टॉवरला जरूर भेट द्या बाय बाय